यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. गतिमान महायुती निर्णय घेण्याचा धडाका, काढले 5,000 जीआर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सर्व जाती धर्मांना तसंच सर्व समाज घटकांना खुश करण्यासाठी महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिजोरी रिकामी करण्याचं धोरण अवलंबलंय. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर गेल्या 3 महिन्यात तब्बल 5,000 अधिक जीआर राज्यातील महायुती सरकारनं काढले आहेत. राज्यातील विविध संस्थांचं नामकरण असो, महामंडळ स्थापन करणं असो, तसंच निधी देणं असो, याबाबत महायुती सरकारनं कोट्यवधी रुपयांचं अनुदान दिलंय, तसंच 5,000 जास्त जीआर काढलेत. निवडणुका जाहीर होण्यासाठी अवघा 8 ते 10 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शेकडो जीआर काढणं आणि कोट्यवधी रुपये वाटणं असा एककलमी कार्यक्रम महायुती सरकारकडून सुरू आहे. वडाळा येथील लोकमंगल कॉलेजवर सुरू असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा आर्ची आणि परशा यांच्या उपस्थितीत आज झाला समारोप. बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयास युवा महोत्सवाचं सर्वसाधारण विजेतेपद, संगमेश्वर कॉलेज आणि विद्यापीठ अधिविभागास दुसरे, तर केबीपी पंढरपूरला तिसरं बक्षीस. हर्षवर्धन पाटील म्हणाले, राष्ट्रवादीत जायचं का? त्यावर उपस्थित कार्यकर्ते म्हणाले, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. शरद पवार गटात जाऊन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 350 कोटी रुपये कारखान्याला घेऊन भाजपत जाणारे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द. आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स. जुड़े सोलापुर. प्रेसिजनच्या CSR निधीतून सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये डायलिसिस युनिटचं करण्यात आलं लोकार्पण. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या आई अंबाबाईंची गजेंद्र लक्ष्मी रूपात पूजा करण्यात आली. बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींची सुटका, मुंबई उच्च न्यायालयाकडून दोघांनाही जामीन मंजूर. पंकजा मुंडे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील यांनी भाजप पक्ष सोडायला नको होता. शरद पवार म्हणाले, आरक्षण 50% 75% जाऊ द्या, ज्याला मिळालं नाही त्याचा 25% समावेश करता येईल. गुप्ता लॅब सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन, POP लाइट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅब्स, सिद्धी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 94-22-45-73-84. गोपीचंद पडळकर यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर. म्हणाले, शरद पवार यांना 80 वर्षांनंतर अक्कल यायला लागली असून 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षणावर का निर्णय घेतला नाही? शासनानं घेतला आणखी एक निर्णय, मच्छीमार बांधवांसाठी स्थापन केलं महामंडळ आणि मंजूर केला 50 कोटींचा निधी. नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झालेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर नाना पटोले यांची खोचक टीका. संजय राऊत म्हणाले, भाषेप्रमाणेच मराठी माणसाला प्रतिष्ठा द्या, लोकसभेच्या पराभवाची भरपाई म्हणून ही मेहरबानी नको. राज्यातील आकृषित कर पूर्णपणे माफ, ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान केल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 33 मोठे निर्णय. VR पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा. डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे 1 पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या. VR पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर. मोबाईल 95-52-74-47-99.
मी आधी आदिवासी, नंतर विधानसभा उपाध्यक्ष म्हणत माजी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर मारली उडी. पायाला गोळी लागल्यानंतर जखमी झालेले अभिनंदा गोविंदा यांना जुहू येथील रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज. वकील गुणरत्न सदावर्तेंनी आदित्य ठाकरेंविरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं केलं जाहीर. हैदराबाद क्रिकेट मंडळातील 20 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष तसंच भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना ईडीकडून नोटीस. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.